नमस्कार, गुड मॉर्निंग, मी केतकी जोशी आणि आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. पण थोडक्यात, परराज्यातल्या मजुरांची जबाबदारी ही आमचीच असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. परराज्यातल्या कामगारांनी आहे तिथेच थांबावं अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे. त्यांच्या जेवणाची सोय करायला पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी समाजाला केलंय. कोरोनाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. पुढचे 15 दिवस अत्यंत कसोटीचे आहेत असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. आतापर्यंत न दिसणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा लक्षणं दिसू लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दिवस राज्यभरात शिवभोजनाची क्षमता वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. शिवभोजन आता 2 तासांऐवजी 3 तास सुरू राहणार आहे. पोलिसांशी हुज्जत घालू नका, ते जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतायत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू ठेवावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. सध्याच्या परिस्थितीत अहोरात्र काम करणारे डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉयचे त्यांनी आभार मानले. परदेशातून आलेल्या लोकांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. अनेक जण परदेश दौरा लपवतायत आणि त्यावरच त्यांनी हे आवाहन केलंय. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसते. कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 153 झालाय. शुक्रवारी दिवसभरात राज्यात 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सांगलीमध्ये कोरोनाचे 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. आता सांगलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 23 झाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळे 23 जण एकाच कुटुंबातले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या पहिल्या 3 कोरोनाबाधित व्यक्ती आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्या कोरोनाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलंय. टाळ्यांनी त्यांना निरोप देण्यात आला आणि हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. त्यांना पुढचे 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. जुन्नर तालुक्यातल्या 19,000 लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुंबई आणि इतर शहरातून तालुक्यात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. मुंबई पालिकेच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. अधिकारी आणि नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग करूनच बैठकीसाठी बसले होते. मास्कचा वापरही केल्याचं दिसलं. बैठकीवर भाजपनं मात्र बहिष्कार टाकला. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या आणि खाऱ्या पाण्यातल्या मासळीची विक्री खुली आहे, त्यावर कोणतीही बंधनं नाहीत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोकणातले आंबे, नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सगळ्या प्रकारची फळं बाजारात विकता येणार आहेत. मात्र विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही कोरोना संदर्भात आवश्यक ती स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहनही त्यांनी केलंय. लॉकडाऊनमुळे मुंबई पुण्यासारख्या शहरात शेकडो परप्रांतीय मजूर कुटुंब अडकून पडले आहेत. हाताला काम नाही तर खाणार काय या भ्रांतेपोटी यातलीच काही कुटुंब आता नाईलाजास्तव पायपीट करत आपापल्या गावी निघाली आहेत. पुण्यातून पायी कर्नाटकाला निघालेल्या मजुराची कथा ऐकून तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. दादरमधल्या सेनापती बापट रोडवरचा घाऊक बाजार हलवण्यात आलाय. त्यामुळे आता हा घाऊक बाजार मुंबईच्या इतर 5 ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. पण अजूनही बाजारपेठेत गर्दी होताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं बाजार 5 जागी हलवण्याचा निर्णय घेतलाय. सोमय्या मैदान, MMRDA मैदान, मुरुंड जकात नाका, दहिसर जकात नाका, दादरचा सेनापती बापट मार्ग या 5 ठिकाणी हा बाजार सुरू होणार आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत या 5 ठिकाणीच हा बाजार सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. अत्यावश्यक सामानांची वाहतूक करण्याच्या नावाखाली प्रवासी नेणाऱ्या एका मिनी ट्रकला ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडले. या ट्रकमधून 40 पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. मुंबई अहमदाबाद रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. या काळात मजुरांचे मात्र मोठे हाल होत आहेत. हाताला काम नसल्यामुळे मूळ गावी मजूर आता त्यांच्या पायी प्रवास करत निघालेत. अनवाणी असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ते आपापल्या गावी जात आहेत. नाशिक पुणे महामार्गावर तर मजुरांचे असे लोंढे पायी प्रवास करताना दिसत आहेत. कोरोनामुळे सगळीकडे भीतीपोटी मजूर आणि घरापासून दूर राहणारी माणसं आता आपापल्या गावाकडे निघालेत. कर्नाटकामधले मजूर सुद्धा त्यांच्या गावाकडे निघाले. त्यामुळे इंदापूरच्या टोलनाक्याजवळ सध्या शेकडो मजूर अडकून पडलेत. कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या मजुरांना आता गावाकडे जाण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण झाली आहे. मूळचे राजस्थानचे असलेले मुंबईतले मजूर त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पायीच निघाले. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी मजुरांना कामच उरलेलं नाही. इथल्या कामगारांना आता त्यांच्या मूळ गावी जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही.
नवी मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक सुरू आहे. संचारबंदी असताना नागरिकांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. केळीची पानं टेम्पोला बांधून केळीच्या पानांची निर्यात करत असल्याचा बनाव रचण्यात आला होता. टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये 5 प्रवासी आढळून आले. मुंबईहून आपल्या मूळ गावी हे कुटुंब जात होतं. कळंबोली पोलिसांनी ही कारवाई केली. कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं गेलंय. मात्र एका ट्रकमध्ये तब्बल 70 ते 80 मजुरांना कोंबून नेलं जात असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. हैदराबाद अकोला या महामार्गावरच्या राजगावच्या चेकपोस्टवर वाहन तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीला आला. या सगळ्या मजुरांना आरोग्य तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. मजुरांना नेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होती. हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना संचारबंदीच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी दुकानं उघडी ठेवण्यात आली. दुकानांसमोर 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचं अंतर राहील अशा पट्ट्या आखण्यात याव्यात असे स्पष्ट आदेश प्रशासनानं दिले होते. पण दुकानदार मात्र याकडे कानाडोळा करतायत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ फळं पालेभाज्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये आडते आणि व्यापाऱ्यांना पहाटे 5 ते 8 वाजेपर्यंत भाजीपाला लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी कोणीही व्यक्ती इथं आढळून आली तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. घरातच रहा असं वारंवार आवाहन केलं जात आहे पण अनेकांकडून त्यांना हरताळ फासला जातोय. काही जण तर उन्हाळ्याची सुट्टी पडल्यासारखा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशाच काही उत्साही मुलांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिलाय. ही मुलं विहिरीत पोहण्याचा आनंद लुटत होती, मग काय, पोलिसांनी अचानक या ठिकाणी धाड टाकली आणि सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. संचारबंदीच्या काळात सामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये याची खबरदारी घेतली जाते. गुजरातच्या पालनपूरमध्ये मालगाडीत ताजं दूध भरलं गेलं. मालवाहतूक अविरत सुरू ठेवण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः प्रभाग स्तरावर जाऊन नागरिकांना स्वच्छतेचं आवाहन केलंय. सार्वजनिक वापराच्या जागा, बस थांबा, वाचनालय, जिने आणि इतर ठिकाणी औषध फवारणी करून नागरिकांना न घाबरता महापालिका प्रशासनाला सहकार्य करायला सांगितलंय. दररोज 20 लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचवण्याचा निर्धार महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेनं केला आहे. राज्यातल्या सगळ्या आमदार खासदारांशी राज्यातले प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी संवाद साधला. त्यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक ते नंदुरबार असं 250 किलोमीटर पायी मजूर चाललेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांची उपासमार होती, त्यामुळे या मजुरांची फरफट होतीये. गेल्या 2 दिवसांपासून इंडियन गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे ग्राहकांनी गॅसच्या गोडाऊन जवळ एकच गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलवल्यानंतर ही गर्दी कमी करण्यात आली. संचारबंदीमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे मात्र हाल होत आहेत, कारण सांगली महापालिका प्रशासनाचं डॉग व्हॅन पथक आणि प्राणीमित्र अजित काशी यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी या भटक्या कुत्र्यांना दूध आणि जेवणही पुरवण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. रस्त्यांवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि त्याचाच फटका पालघर जिल्ह्यातल्या चिंचारे इथे बसला. एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या 2 मुलांनी चक्क बाईकवरूनच आपल्या घराकडे नेला. सातारा जिल्ह्यातल्या आदर्श गाव निढळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. गावच्या सरपंचांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत लक्ष घातले आणि प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. दिव्यांगांना 1 महिन्याचं रेशन आणि आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार आहे. राज्यात लॉकडाऊन असताना विविध ठिकाणी रक्ताची मागणी वाढली आणि रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. क्वारंटाईन असलेले लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना सरळ जेलमध्ये टाका अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. डोंबिवलीत 2 घटनांनंतर पाटील यांनी ही मागणी केली आहे. मुंबईत बेस्टच्या बसेस रस्त्यावर कमी असताना सगळ्याच बेस्टच्या कामगारांना कामावर बोलवलं जात आहे आणि त्यामुळे डेपोत गर्दी होतीये. बेस्टच्या आगारात देखील सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही अशी तक्रार कामगारांनी केली होती. यावर बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी दखल घेतली आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाजारात गर्दी होऊ नये यासाठी भुसावळ नगरपालिकेकडून भाजी बाजारामध्ये प्रत्येक विक्रेत्याला दुकानासमोर पांढऱ्या रंगाची चौकट आखून देण्यात आली आहे. पण तरीही ग्राहक सामान खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावर्षी कोरोनामुळे यात्रा जत्रा बंद झाल्यात आणि तमाशा कलावंतांवर आर्थिक संकट कोसळले. राज्यात 10 पेक्षा जास्त मोठे फड आहेत आणि
फळांची लहान फळांची संख्या सुद्धा 80 च्या आसपास आहे. मोठ्या फळात 125 पेक्षा जास्त तर लहान फळात 40 हून अधिक कलावंत सहभागी होतात. यावेळी मात्र सगळ्याच यात्रा रद्द झाल्यात आणि त्याचा मोठा फटका तमाशा क्षेत्राला बसलाय. मुंबईत लॉकडाऊनमुळे सगळं काही ठप्प झालंय. या लोकांना अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालय बेस्ट बस त्याचबरोबर इतर सेवा सुरू आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सेवा देणारे डॉक्टर परिचारक तसंच इतर स्टाफ दिवस रात्र रुग्णालयात काम करतायत. पूर्व उपनगरात असलेल्या शताब्दी रुग्णालयामध्ये रोज अनेक रुग्ण येत आहेत. त्यांची तपासणी करण्याकरता या रुग्णालयात सुद्धा 50 ते 60 कर्मचारी सातत्यानं काम करतायत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी नालासोपारा लिंक रोड इथे वृंदावन गार्डन हाय प्रोफाईल सोसायटीत प्रबोधन केले. वृंदावन गार्डन या हाय प्रोफाईल सोसायटीच्या काही सदस्यांनी तुळींज पोलिसांना लोक सरकारनं सूचनांचं पालन करत नाहीत, लहान मुलांना एकत्र खेळायला पाठवतात असं लक्षात आलं होतं आणि त्यावर तुळींज पोलिसांनी इथे प्रबोधन केलं. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुद्धा परभणी जिल्ह्यात रस्त्यावर रहदारी सुरूच आहेत. अनेक जण मौज मजा म्हणून रस्त्यावर फिरायला येतात. अशा लोकांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्यात तर काही जणांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्यात. मात्र सरकारी निर्बंधानं सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सगळ्या गरजूंसाठी नाशिक पोलिसांनी विशेष कोरोना कक्षाची उभारणी केली आहे. 90% पोलीस सध्या कोरोना पोलिसिंग करतायत. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये विनाकारण पुणेकरांनी गर्दी करू नये यासाठी पालिकेच्या वतीनं कोथरूड परिसरामध्ये ऑनलाईन भाजी मार्केट सुरू करण्यात आलं. या ऑनलाईन आठवडी बाजारातून पुणेकरांना आता घरपोच भाजीपाला मिळणार आहे. चंद्रपूरमधल्या तुकुम तलाव भागात असलेल्या प्रार्थनास्थळातून पोलिसांनी 14 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. यातले 3 जण हे बाहेरील राज्यातून आलेत. वैद्यकीय पथकानं या 14 जणांची प्राथमिक तपासणी केली आणि थर्मल स्क्रीनिंगद्वारे त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारलेत. असे हे शिक्के 3 तारखेपासून मारण्यात आले. हे सगळे परदेशी नागरिक 3 तारखेपासून चंद्रपुरात आल्याची माहिती समोर आली. अकोलकोटमधल्या दर्शनाळ गावातून ज्येष्ठ नागरिकांनं घोड्यावरून प्रवास केला. आपल्या पत्नीची औषधं आणण्यासाठी सोलापुरात ते घोड्यावरून गेले होते. 35 किलोमीटर घोडेस्वारी करत त्यांनी आपल्या पत्नीसाठी औषधं आणली. कोरोनाशी लढा देण्यासाठी आता नौदलही पुढे सरसावलंय. गोव्याच्या मदतीला नौदल धावून आले. दिल्लीत अडकून पडलेलं वैद्यकीय साहित्य नौदलामुळे गोव्यात दाखल झालंय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा शाखेच्या वतीनं डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क खरेदी करण्यात आले होते पण वाहतूक यंत्रणा मिळत नसल्यामुळे हे साहित्य दिल्लीत अडकून पडलं. अखेर यासाठी भारतीय नौदलानं मदतीचा हात पुढे करत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असणारं साहित्य गोव्यात पोहोचतं केलंय. यासाठी प्रशासनानं नौदलाचे आभार मानले. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपण बघतोय काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात. बारामतीची बातमी आहे. बारामतीमध्ये जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह 3 अधिकारी आणि 6 कर्मचारी जखमी झालेत. अनेकांच्या हाताला जोरदार मार लागलाय आणि डोक्यात काठ्यासुद्धा घालण्यात आल्या आहेत. काही जणांना दगडानं सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी गोरगरीब बेघर आणि परप्रांतीयांकरता माणुसकीचं नातं जपले. संपूर्ण ठाण्यात 12 ठिकाणी माणुसकीचे फूड पॉईंट आणि राहण्याची सोय केली. यामुळे या बेघरांना मोठा दिलासा मिळाला. ठाणे पोलिसांच्या या माणुसकीच्या फूड पॉईंटचं सगळीकडे कौतुक होतं आणि इतर ठिकाणी सुद्धा अशीच व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरायला लागली. मनमाड शहरातल्या गुरुद्वारा बेघरांच्या मदतीला धावून आलाय. या लंगरमधून दररोज 300 पेक्षा जास्त बेघरांना सकाळ संध्याकाळ जेवण दिलं जातंय. हा गुरुद्वारा या बेघरांसाठी जणू देवदूतच ठरलाय. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून मुरबाड इथं शेकडो लोकांनी रक्तदान केलंय. पंचायत समितीनं रक्तदानासाठी शिबिराचं आयोजन केलं होतं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाजारात गर्दी होऊ नये यासाठी भुसावळ नगरपालिकेकडून भाजी बाजारामध्ये प्रत्येक विक्रेत्याला दुकानासमोर पांढऱ्या रंगाची चौकट टाकून दिली आहे. मात्र तरीही सामान खरेदीसाठी लोक गर्दी करताना दिसतायत. आंतरराष्ट्रीय घडामोडी बघूयात. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. नोकरदार आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पुढच्या 3 महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते स्थगित करण्याचा सल्ला आरबीआयनं बँकांना दिलाय. बँकांनी आरबीआयच्या सल्ल्याचं पालन केल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँका आरबीआयच्या सल्ल्यांना कसा प्रतिसाद देतात हे मात्र आता पाहावं लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. रेपो दरात 0.75% कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. कोरोनामुळे जीडीपीवर सुद्धा आर्थिक परिणाम होणार असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलं.
जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिस आता ऊस पडली. पॅरिस पोलिसांनी शुक्रवारी शहरातल्या ड्रोनचं फुटेज रिलीज केलं. एखाद दुसरं वाहन सोडता संपूर्ण पॅरिसमध्ये शुकशुकाट दिसून येतोय. पॅरिसमधल्या महत्त्वाच्या इमारती आणि पर्यटन स्थळं पूर्णपणे रिकामी आहेत. फ्रान्समधल्या लॉकडाऊनचा हा 11वा दिवस आहे. जवळपास 6 आठवडे लॉकडाऊन ठेवण्याची शिफारस फ्रान्सच्या वैज्ञानिक परिषदेनं केली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 29,000 पोहोचली आणि आतापर्यंत 1600 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे जगभरात बळी घेतलेल्या बळींची संख्या आता 25,421 जाऊन पोहोचली आहे. 175 देशात 5,65,970 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये. स्पेनमध्ये तर कोरोनानं अक्षरशः थैमान घातलंय. आतापर्यंत 4,934 जणांचा बळी गेलाय तर 64,059 लोकांना लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 6,000 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण झालेल्या देशांमध्ये चीनला अमेरिकेनंही मागं टाकलंय. अमेरिकेत 93,131 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. 1,382 लोकांचा बळी आतापर्यंत गेलाय. जगात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे अमेरिकेत आहेत. कोरोनाचा मृत्यू तांडव इटलीमध्ये सुद्धा सुरू आहे. इटलीत मृतांचा आकडा वाढतोच आहे. कोरोनानं एका दिवसामध्ये इटलीत 919 जणांचा बळी घेतलाय. त्यामुळे इटलीतल्या कोरोना बळींची संख्या आता 9,134 इतकी झाली आहे. इराकमधल्या करबलात धार्मिक स्थळाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. कोरोनामुळे करबलाला भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे. इमाम हुसेन आणि इमाम अब्बास यांच्या मकबऱ्याचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. इराकमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 382 आहे आणि आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झालाय. आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर परत भेटूयात.